पारनेर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार ज्योती देवरे यांनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही यासाठी काटेकोरपणे स्वतः नियोजन केले आहे. तसेच त्यांनी सकाळपासून स्वतः मतदान केंद्रावर भेटी दिल्या आहेत. त्या दरम्यान राळेगाव सिटी येथे उमेदवारांनी 18 वर्षाच्या आतील तरुणाला पोलिंग एजंट म्हणून मतदान केंद्रात पाठवले. तसेच तेथे डमी बॅलेट युनिट बनवून प्रचार करण्यात येत होता. त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तालुक्यात काटेकोरपणे आचारसंहितेचे पालन केले जावे व निवडणूक प्रक्रिया शांततेच्या मार्गाने सुरळीत पार पडावी, मतदारांवर कोणत्याही उमेदवारांकडून दबाव येणार नाही यासाठी प्रशासन काळजी घेत आहे. त्या दृष्टीने तहसीलदार ज्योती देवरे यांनी केंद्रनिहाय भेटीगाठींवर भर दिला आहे. सकाळपासून त्यांनी तालुक्यातील विविध गावांमध्ये भेटी दिल्या आहेत. त्यामध्ये राळेगण सिद्धीमध्ये बाळासाहेब दत्तू पठारे यांनी कुमार माणिक कोठारे वय 17 याला पोलिंग एजंट म्हणून मतदान केंद्रात पाठवले होते. तसेच रमेश आनंद पठारे हा व्यक्ती डुप्लिकेट बॅलेट युनिट म्हणून प्रचार करताना त्यांना आढळून आला असून त्याला पारनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तसेच एक प्रतिष्ठित व्यक्ती स्वतःचे मतदान नसतानाही वारंवार मतदान केंद्र परिसरामध्ये येत असल्याने त्यांना 200 मीटरच्या आत येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तालुक्यातील इतर ठिकाणी सुरळीत मतदान प्रक्रिया सुरू असून सकाळच्या 17 मध्ये मतदारांनी मतदान केंद्राबाहेर मतदान करण्यासाठी गर्दी केली होती. प्रशासनाने या गर्दीवर नियंत्रण ठेवले असून कोरोना संदर्भात सर्व उपाययोजना मतदान केंद्रावर करण्यात आलेल्या आहेत. तहसीलदार ज्योती देवरे या पोलीस बंदोबस्तासह तालुक्यातील गावांना भेटी देत असून कुठे अनुचित प्रकार होत आहे तिथे त्यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.